उग्रस व परिसरातील जनतेची चव लक्षात घेऊन आम्ही सुरू करत आहोत वातानुकूलित फ्रीजिंग फ्लेम। महिला व बच्चे कंपनी व सर्वांना आवडणारे पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, गार्लिक ब्रेड, सँडविच, वडापाव, स्नॅक्स, कोल्ड कॉफी, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स यासह अनेक पदार्थ वातानुकूलित प्रसन्न व कौटुंबिक वातावरणात उपलब्ध आहेत। आपल्या परिवारासह एक वेळ फ्रीजिंग फ्लेमला नक्की भेट द्या। होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध। प्रोप्रायटर आदित्य तगडपल्लेवार। फ्रीजिंग फ्लेमचा पत्ता ग्राउंड फ्लोअर बंग सिटी सेंटर दारवा रोड दिग्रस। नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। बाप्पाला निरोप देण्यासाठी तरुणाईची उसळली गर्दी। दिग्रसमधील विसर्जन मिरवणुकीने उच्चांक मोडला। अनंत चतुर्दशीला सर्वत्र लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात होता। दिग्रस शहरात देखील 10 दिवसांच्या आराधनेनंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। यावेळी शहरातून निघालेल्या मिरवणुकीत तरुणाईची मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं। 2 वर्षांच्या निर्बंधानंतर शासनाने गणेश उत्सवाला निर्बंधमुक्त केल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत तरुणाईच्या गर्दीने शहरातील मिरवणुकीचे उच्चांक मोडीत काढले। दिग्रस शहरात शुक्रवारी दिनांक 9 सप्टेंबरच्या सकाळपासूनच लहान व घरगुती गणेश मूर्त्यांना विसर्जन करण्याची लगबग सुरू झाली होती। दुपारनंतर मोठ्या गणेश मंडळाची अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व अनेक भक्तांच्या उपस्थितीत मिरवणुका निघाल्यात। गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत तरुणाईचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आणि ढोलताशा पथकाच्या तालावर गणरायाला निरोप देण्यात आला। श्री गणेश भक्तांनी ढोलताशांच्या गजरात भक्तीसागरात मग्न होऊन नाचत गाजत गणेशाला निरोप देताना कोणतीही कसर सोडली नाही। गुलाल उधळत गणेश भक्तांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवून आनंद द्विगुणित केला। शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरातील सूर्यकोटी गणेश मंडळाच्या महिला कार्यकर्ता विसर्जनासाठी धावंडा नदीतीरावर आल्याने महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असतात याची प्रचिती आली। डीजे, लावणी, नृत्य, पारंपरिक वाद्य, ढोलताशे पथकाच्या माध्यमातून बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला। यावेळी दिग्रस विधानसभेचे आमदार तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी शहरातील छत्रपती शिवाजी चौकाचा राजा गणेश मंडळाला भेट दिली। मिरवणुकीत वाद्यावर थिरकणारी तरुणाई पाहून त्यांना सुद्धा नाचण्याचा मोह आवरता आला नाही, त्यामुळे आमदार संजय राठोड यांनी वाद्यावर नाचण्याचा आनंद घेतला। मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्याबरोबरच लेझर शो लाईटचा वापर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला। पाहूयात दिग्रसच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील निवडक क्षण।
मिरवणुकीत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कुठे अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने यांनी तगडा बंदोबस्त लावला होता. सर्व शांतता कमिटीचे सदस्य व शांतता दूत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी शांततेत मिरवणूक निघण्यासाठी अथक प्रयत्न करीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले. अफजल खान, सुरेश चिरडे यांच्यासह मी ऋषिकेश रास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रास, यवतमाळ. आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.